बुलेटिनची सुरुवात करूयात महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या एका गौप्यस्फोटानं. पहाटेच्या शपथविधीवरून जो गौप्यस्फोट करण्यात आला त्या गौप्यस्फोटानं महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा ढवळून निघतंय. त्याचं कारण आहे की शपथविधी नव्हे तर ती पवारांची खेळी होती असं जयंत पाटील यांनी खळबळजनक विधान केलं, दावा केला, तेव्हाच गौप्यस्फोट का केला नाही हा सवाल आता विचारला जाऊ लागला. आणि त्यामुळे एकूणच जयंत पाटलांनी केलेल्या त्या गौप्यस्फोटानं गेल्या काही तासांपासून महाराष्ट्राचं राजकारण हे ढवळून निघालंय. बघूया या संदर्भातला रिपोर्ट. तो शपथविधी की खेळी, गद्दार बिरुदावली लावण्याची खेळी, नरेश म्हस्केंचा राष्ट्रवादीला सवाल, तेव्हाच गौप्यस्फोट का केला नाही भाजपचा जयंत पाटलांना सवाल. 3 वर्षांनंतरही पहाटेच्या शपथविधीविषयीचं गूढ आणि त्याविषयीची उत्सुकता अजूनही कायम असल्याचं जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर पाहायला मिळतंय. शरद पवारांची ती खेळी असू शकते असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं त्यावर बाळासाहेबांच्या शिवसेनेनं वेगळाच प्रश्न उपस्थित केलाय. शिवसेना ठाकरे गटासोबतची आघाडी बाळासाहेब ठाकरेंचे विचार संपवण्यासाठी केली होती यावर शिक्कामोर्तब झाल्याचं नरेश म्हस्केंनी म्हटलंय. तर त्याचवेळी गौप्यस्फोट का केला नाही असा सवाल भाजपनं उपस्थित केलाय. अशा पद्धतीची जर खेळी केली असेल तर नक्कीच त्याच्या मागचा डाव काय होता? अजित पवार यांना कायम बंडखोर किंवा गद्दार ही विरोध त्यांच्या मागे लावायची होती का? जर खेळी केली असेल तर मला तरी वाटतं की अजित पवार साहेब यांना कायमचं त्यांच्या मागे गद्दार आणि बंडखोर अशा पद्धतीने पदवी लावण्यासाठी ही खेळी केली असेल. असे गौप्यस्फोट हे त्या त्या वेळेला का केले जात नाहीत आणि त्यामुळे अशा उशिरा सुचलेल्या शहाणपणाला, उशिरा मिळालेल्या माहितीला खरं म्हणजे काहीच अर्थ नसतो. त्या एका अर्थाने इरिलेव्हंट संदर्भ नसलेल्या गोष्टी झालेल्या असतात. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेससह मवियातल्या घटक पक्षांवर जोरदार निशाणा साधला त्यामुळे पहाटेचा शपथविधी आणि त्यावेळी झालेल्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देत विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर पलटवार केला. श्री जयंतराव पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खोके शिवसेनेच्या प्रवक्त्याने अकलेचे तारे तोडले आहेत. स्वस्ता शिवसेनेची गद्दारी करून ज्यांनी सरकार स्थापन केलं त्यांनी अजितदादा पवार यांना गद्दार म्हणणं हे त्यांना शुभतक आहे. त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा. राजकारणात प्रतिस्पर्ध्याला गारद करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून नेहमीच राजकीय खेळी खेळल्या जातात. अनेकदा त्या खेळीमागील घडामोडी कधीच समोर येत नाहीत, त्यावर फक्त चर्चा होत राहते. परिणामी पहाटेच्या शपथविधीमागील खेळी समोर येईल की फक्त आरोप प्रत्यारोपण होत राहतील याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान वाद उभा राहिल्यानंतर जयंत